महाबळेश्वर गारठले, साताऱ्यामध्येही हुडहुडी। सातारा जिल्ह्यात 2 दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे। पहाटे व सायंकाळी 5 नंतर सर्वत्र कडाक्याची थंडी पडत असल्याने शहरी व ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत। नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने चढ उतार सुरू आहेत। गेल्या 8 दिवसांपासून वातावरण पूर्ण बदलले असून तापमानाचा पाराही खालावू लागला आहे। सातारा शहरात पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पसरत आहे। संपूर्ण शहर या धुक्यात हरवून जात आहे। थंडीमुळे शहरातील रस्त्यावर सकाळी 8 वाजेपर्यंत शुकशुकाट जाणवत असून कामगार अड्डेही ओस पडत आहेत। हवामान विभागाने रविवारी सातारा शहराचे कमाल तापमान 29.9 तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके नोंदवले। थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पाराही रविवारी 13 अंशांवर स्थिरावला। येथील तापमान सातत्याने खालावत असून येत्या काही दिवसात थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। या थंडीचा पर्यटनावर काही अंशी परिणाम झाला असून पर्यटकांनीही महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटन स्थळांकडे पाठ फिरवली आहे। काही हौशी पर्यटक इथे येत असून येथील थंडी व निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत।